हैप्पी हैलोवीन। हा आहे स्पायडरमॅन आणि हा आहे हल्क। हॅलो, आज 31 ऑक्टोबर आहे आणि आज इकडे हॅलोवीन साजरा होणार आहे मोठ्या प्रमाणात। तर आता आम्ही चाललो आहोत ट्रिक ऑर ट्रीट करायला, म्हणजे कँडीज घेण्यासाठी। सो बघा आता आम्ही कसं तयार झालेलो आहोत ते। तर आमच्याकडे कँडीची एकच बकेट आहे आणि त्यावरून इथे भांडण चालू आहे। हा आहे स्पायडरमॅन आणि हा आहे हल्क। आणि इथे आम्ही एक मोठा पम्पकिन ठेवला आहे आणि त्यावर डिझाईन देखील केलेला आहे। हे बघा, हे डिझाईन आहे केलेलं। आणि इथे कँडीज ठेवलेल्या आहेत, चॉकलेट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे। हे आमच्या समोरचे आहेत आणि आम्ही पहिले कँडी यांच्याकडूनच घेतली आणि त्यांची दोन मुलं आहेत, एक मुलगा आणि मुलगी। सो त्यांच्यासोबत फोटो क्लिक केला पहिला आणि त्यांनी देखील मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे। त्यांनी असे पॅकेट्स ठेवलेले आहे टेबलावर, म्हणजे यायचं आणि ते पॅकेट उचलायचं आणि आपल्या बकेटमध्ये टाकायचं। इकडे बरेचसे असे लहान मुलं आता कँडीज घेण्यासाठी येत आहेत। इकडे हे सगळे कॉस्ट्युम्समध्ये आहेत, कोण डायनोसॉर बनलं आहे, कोणी प्रिन्सेस बनलेलं आहे, कोणाच्या हातात ती इलेक्ट्रिक तलवार आहे। चाललेलो आहोत ट्रिक ऑर ट्रीट करायला, डोअर टू डोअर असं आम्ही आता फिरणार। आणि मी या दोन कँडीज घेतलेल्या आहेत। इकडे एक डायनासॉरचं कॉस्ट्युम घालून आहे, इथे सगळे लहान मुलं आहेत कँडीजसाठी। हे बघा हा डायनासॉर।
तर अशा पद्धतीने या दोघांनी आपला पहिला हॅलोविन ट्रिक ऑर ट्रीट सेलिब्रेट केलेला आहे आणि बकेट भरून चॉकलेट्स त्यांनी गोळा केलेले आहेत. आणि हे आम्ही केलेलं डेकोरेशन आहे हॅलोविनचं. सो आम्ही ते दोन घोस्ट घेतलेले आहेत आणि समोर कँडीज ठेवलेल्या आहेत आणि आम्ही ट्रिक ऑर ट्रीट करून घरी रिटर्न आलेलो आहोत आणि हे दोघं चॉकलेट खात आहेत. फर्स्ट टाईम चॉकलेट खात आहेत ते आणि असे बकेट भरून चॉकलेट्स मिळालेले आहेत. बरेचसे चॉकलेट्स मी स्ट्रॉलरमध्ये ठेवले होते, त्या गाडीमध्ये ठेवले आहेत खाली. तर असे हे बकेट भरून आम्हाला ट्रिक ऑर ट्रीटचे कँडीज मिळालेले आहेत. पूर्ण बकेट ही चॉकलेट्सने भरलेली आहे. तर हा मोठा पम्पकिन आणि त्यावरचे छोटे पम्पकिन्स कोणत्या प्रकारचे आहेत त्याबद्दल सविस्तर एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो बघण्यासाठी वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करा. त्यात सगळी माहिती एकदम व्यवस्थित सांगितलेली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे डेकोरेशन्स फक्त हॅलोविनच्या रात्रीसाठी वापरले जातात, परंतु हे बनवण्याची जी तयारी आहे, डेकोरेशन्सची तयारी आहे, ही एक महिन्या आधीपासून चालू केलेली असते. कारण त्या लोकांना खूप असं डेकोरेशन करायचं असतं, सगळीच तयारी असते. पम्पकिन्स कार्व करायचे असतात, कँडीज असतात, हे असे वेगवेगळे डेकोरेशन्स घराच्या समोर लावायचे असतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.